या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील शिक्षकांना यूडायस वर माहिती भरण्यासाठी शासनाने 30 नोव्हेंबर ही अंतिम तारीख दिली होती, परंतु सोलापूर जिल्ह्यातील 448 शाळेतील शिक्षकांनी यूडायस वर माहिती भरलेली नाही, त्यामुळे प्राथमिक शिक्षण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी यूडायस वर माहिती न भरणाऱ्या शिक्षकांचे वेतन थांबवण्याचे पत्र पे युनिटला दिले आहे। शिक्षणाधिकारी पे युनिटला पत्र दिले होते त्यावेळी 448 शाळांचा समावेश होता, परंतु त्यामध्ये यूडायसची प्रणाली चालूच असल्यामुळे काही शिक्षक 1 डिसेंबर रोजी देखील माहिती भरत आहेत, त्यामुळे जवळपास 184 शाळांचे यूडायस वर माहिती भरण्याचे काम राहिलेले आहे। शालेय शिक्षण विभागाने शाळा विद्यार्थी शिक्षक आदींच्या संदर्भात माहिती भरण्यासाठी आदेश दिले होते। सोलापूर जिल्ह्यातील 4268 शाळांनी यूडायस वर माहिती भरली आहे, तर 684,000 विद्यार्थ्यांपैकी 655,000 विद्यार्थ्यांची माहिती यूडायस वर भरण्यास आलेली आहे, मात्र अद्यापही 6373 विद्यार्थ्यांची माहिती यूडायस वर भरण्यात आलेली नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या माहिती भरण्याचे कामकाज जवळपास 85% झाले आहे। याबाबत शिक्षण अधिकारी प्रसाद मिरकले म्हणाले की ज्या शाळेतील शिक्षकांनी यूडायस वर माहिती भरली नाही अशा शिक्षकांचे वेतन थांबवा असे पत्र मी पे युनिटला दिले आहे, त्यामुळे जे शिक्षक यूडायस वर माहिती भरले नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले आहे। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।